नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी गुरुवारी रात्री पदभार स्वीकारला. रात्री नागपुरात आल्यावर त्यांनी थेट पोलीस भवन गाठले व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. यासोबतच शहरातील गुंडगिरी व दादागिरी मोडून काढण्यात येईल अशी भूमिका मांडत त्यांनी गुंडांना थेट इशाराच दिला. रात्री 10:15 सुमारास त्यांनी पोलीस आयुक्तालयात आगमन झाले. यावेळी सहपोलीस आयुक्त अश्वती दोर्जे यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी अप्पर पोलीस आयुक्त शिवाजी राठोड, प्रमोद शेवाडे, संजय पाटील, पोलीस उपायुक्त अनुराग जैन, अश्विनी पाटील, अर्चित सांडक प्रामुख्याने उपस्थित होते. नागपुरातील एकूण गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीची माहिती घेऊन मग त्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल. मात्र प्रभावी पोलिसिंगवर आपला भर असेल. विशेषतः पोलीस विभागातील सर्व सहकारी व समाजाला सोबत घेऊन काम करण्यात येईल. ज्येष्ठ नागरिक महिलांच्या सुरक्षिततेप्रती आवश्यक ती पावले उचलण्यात येतील. युवा पिढी ड्रग्सच्या विडक्यात अडकले आहे, त्यामुळे अंमली पदार्थाचे जाळे मोडून काढण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येईल. शहरात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित राहावी यासाठी जनतेचा एकूणच सहभाग वाढवू असे सिंगल यांनी सांगितले.